नवीन बॅट्समन एंटर झालाय, न्यू बॅटर पाहू शकाल आपण संजयला। डॉट आलाय, हा चेंडू देखील डॉट येतोय। चांगलं षटक, पिवनचं षटक कसं हातालावा याच उत्तर देत असताना गोलंदाज नंदू चार चेंडू फेकले, तीन डॉट आणि एक विकेट, एकही धाव खर्च केली नाहीये। इथे मात्र डान्सिंग द ग्राउंड खेळले, तिथे शतरक्षक आहे वालकू, चांगलं शतरक्षण बेकार रे गड्या। इथे गेंद आई स्लॉट में और उसे पार्क किया पार्किंग लॉट में, बऱ्याच उशिरानंतर हा येतोय हवाई सफर षटकार। धन्यवाद डीजे मास्टर, असं गाणं ऐकलं ना का जरास बरं वाटतोय, म्हणजे आपण जरी काल झालो तरी काय फरक नाही पडत, क्रिकेट नवरा करायचे पोरीला विषय संपला। तर गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज राम आलाय, स्ट्राईकला फलंदाज संजय, नॉन स्ट्राईकला भरत ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय। पहिला चेंडू पंच वळतायत आणि इथे मात्र संध्याकाळच्या सत्रात कवायत केली जाते वाईट चेंडू। इथे मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय, अंतनकड मात्र पाहिलं जात आहे जो डॉट चेंडू अगदी सुरेख चेंडू फेकला जातोय रामकडून। इथे मात्र चांगला फटका आहे, नोमॅन्स लँडला चेंडू डिलिव्हरी झालाय, एकच धाव असेल कारण स्ट्राईक भरतकडे असणे खूप गरजेचं आहे हे माहिती आहे टीम बोरीचीवाडी संघाला। भरतच्या बॅटमधून षटकार आलाय, बऱ्याचशा उशिरानंतर मात्र स्ट्राईकला देखील गेलाय। डावखुऱ्या हाताचा फलंदाज, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहतोय आपण टीम मावळी इलेव्हन बोरीचीवाडी संघाकडून।
यावेळेस देखील गॅप आहे मोठा नाही धावांना तोटा रन्स मिळते चार चार हालाय चौकार षटकार आल्यानंतर हा चौकार दाखवला जातोय फलंदाज भरत ऑन फायर इथे मात्र ताकद आहे फटक्यात आणि धावा देखील येतील सहा षट इथे मात्र हल्ले चढवले जातात फलंदाज भरत कडनं अगदी चांगली मात्र फटकेबाजी पाहायला मिळतीय हा चेंडू मात्र टॅप केला आहे स्वतःच्या फरतून मध्ये अडवायचा प्रयत्न चांगला कमबॅक आहे इथे देखील चांगला फटका आहे तिथे शतक आहे इथे झाले मिसफील्ड आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार प्लीज फास्ट घ्या स्पीडअप करा 23 धावा पहिला षटक आलं 7 धावेच आणि दुसरं षटक आलं 16 धावेच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय गणेश इथे मात्र डिफेन्सिव्ह फटका स्ट्राईक देऊन खेळण्याचा प्रयत्न होत आहे संजयला माहिती स्ट्राईक मात्र भरतला देणं खूप गरजेचं आहे त्याच्या बॅटने मात्र धावा येतात इथे जागा भरून काढायची होती गतीमध्ये परिवर्तन चांगला चेंडू टाकला गेलाय डॉट आलाय ही लाईन मात्र चांगली पाहायला मिळते गोलंदाज गणेशची
यावेळेस शत्रक्ष आहे आणि याचा भोतडा फाटला इकड्याचा. इथे काय झालंय? फेका इकडे तिकडे फेका गड्याव काय नवय फेका. वा धावपळ कवर अगदी मात्र पहिला तडा लेगस्टिकच्या भरून जाणार हा चेंडू. चांगलं कमबॅक केलंय. झेल होता, एकही धाव नव्हती, गडी बाद होता, तिथे मात्र झेल सोडलंय. इथे मात्र विकेट एस्टन्स अवैध घेतला जातो, फर्निचर बिघडवलं जातं. या फलंदाज भरत मात्र तंबूच्या आश्रय येतोय. ठीक आहे, नवीन फलंदाज मैदानात इंटर झालाय आकाश. चांगली गोलंदाजी होती गोलंदाज गणेश कडून. यावेळेस फुल टॉच होता, स्किट झाला चेंडू आणि पाऊ शकाला निर्धाव आलाय. धावफलकर धावा लावला गेला तीन षटकाच्या समाप्तीनंतर. 30 धावा 10.00 सरासरीने षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त झालाय आणि चौथं षटक गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय वाल्को. संजय टू वाल्कू. इथे फुल टॉच चेंडू होता, दिशा दिली, गॅप होता, कव्हर केलाय चांगलं शत्ररक्षण आणि इथे मात्र थाव चोरली जातीये. इथे फटका फसलाय, शतक आहे, टप्प्याचा वाट पाहताय आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण केल्या जातात. एकेरी दुहेरी धाव का होईना, धाव फलक मात्र पुढे वेगाने चालू ठेवले टीम बुरीचवाडी संघाच्या फलंदाजाने. 34 धावा धाव फलकावर शेवटचं षटक. फुलटा चेंडू पुन्हा एकदा बॅटवर आला नाहीये. दुसऱ्या धावेचा मानस आणि दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते. ते जोरदार अपील आणि बॅटची कडा फलंदाज वाद होतोय. इथे मात्र धक्का क्रमांक लागला गेलाय 3रा संजयच्या स्वरूपात.
किथे आलाय नवीन फलंदाज इथे चांगला चेंडू आहे नवीन फलंदाज इंटर झालाय भास्कर स्ट्राइकर फलंदाज केतन 33 धावा धाव फलकावर इथे फटका बसला जेलकाळी क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र चुकी नसेल सेल टिपला जातो षटक क्रमांक चौथं समाप्त धाव फलकावर धावा लावल्या जातात 36 धावा येणारे 24 चेंडू आणणार विजयासाठी 37 धावेची गरज चला फास्ट घ्या टीम बोरीचोरी संघ स्पीड अप करा तर गोलंदाज ट्रॅक गोलंदाज संदीप सलमीची जोडी रवाना झाली आहे मैदानात योगेश आणि वालकू तर 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज पाहूया कशा प्रकारे मात्र सामना मात्र मैदानात खेळला जातोय दोन्ही संघांकडनं कोणता संघ मात्र इथे विजय निर्माण करतोय आणि आपल्या चमचमत्या ह्या ट्रॉफीवर नाव करतोय अगदी सुरेख अशा ट्रॉफ्यात पाहू शकाल आपण चमचमत्या ट्रॉफ्या 1 ते 5 क्रमांक पर्यंत लावल्या गेल्या टीम श्री गणेश कासगावाडी संघाकडनं अतिशय सुरेख आयोजन चांगलं असं ग्राउंड सुसज्ज सजवलं देखील गेलंय तर 24 बॉल आणि विजयासाठी 37 धावेची गरज स्ट्राईकला फलंदाज योगेश आणि नॉन स्ट्राईकला वालकू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज संजय पंचांच्या डाव्या बाजून तयार पहिला चेंडू जोरदार अपेल सुरुवात चांगली झाली आहे श्री गणेश केलाय निर्धाव चेंडूने टीम बोरीचिवाडी संघाने
इथे जेल आहे, जेल का शतक्षक फाइन लेगला चुकी नाहीये आणि जेल मात्र रमेश ने कॅरी केला गेलाय. राम आलेत नवीन फलंदाज. पहिला चेंडू रामला देखील डॉट फेकला जातोय. पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिला चेंडू डॉट खेळलाय. चांगली गोलंदाजी होते. तीन चेंडू फेकले, दोन निर्धाव आलेत, एक चेंडू विकेट देखील घेतली. तीन चेंडूचा खेळ, एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज संदीप ने. इथे ताकदीचा वापर, चेंडू जातोय सीमारेषा पार, रामच्या बॅटमधून षटकार. ते मात्र मिस टायमिंग शॉट, जेरकाली शतरक्षक संजय आहे, चुकी होत नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं जात आहे विकेटने. राम मात्र इथे तंबूच्या आशीर्वाद येतोय. ठीक आहे, गणेश आलाय. गणेश नवीन फलंदाज. इथे डिफेन्सिव्ह फटका केलाय, जोरदार अपील केली जातीये. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांना मात्र इथे गुमराह करण्याचं काम केलं जात आहे. षटक क्रमांक पाहता पाहता पहिलं समाप्त झालं आणि धावफळकर धावा लावल्या जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त सहा. धावा होत्या सात आणि आंबेवाडी संघाच्या धावा आहेत सहा, लॉस ऑफ टू विकेट्स. आता पाच चतुर्षक बाहेर येतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय पंढरी. चला घ्या, स्पीड अप घ्या मित्रांनो. अजून आपल्याला चिठ्ठ्या उडवायच्या आहेत.
वालको आहे झेल खूप महत्त्वाचा मोठा मासा गलाळा या वेळे जल्लोष होतोय मैदानात इथे चांगला फटका आहे शतक्ष आहेत कीर्तन एकच धाव असेल एकापेक्षा जास्त काही नाहीये इथे पाव लागेल रिप्लाय आणि विकेट वाईट चेंडू इथे जोरदार अपील आणि इथे वेस्ट एस्टनचा वेध घेतला जातोय रतन देखीला सॉरी नंदू मात्र बाद होतोय इथे दोन ओव्हर मात्र इथे समाप्त झाल्यात गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विजय आलाय नवीन फलंदाज पाहतोय आपण एंटर झालाय मैदानात माधव इथे
फटका चांगला क्षेत्रिक आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. शत्रुषक धावत आहेत. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. फील्ड केला जाईल का? इथे चांगलं शत्रुषण होत आहे. बॅकअप देखील चांगला आहे. तीन धावा तर चोरल्या जातात. इथे मात्र फुटला चेंडू होता फसलाय. क्षेत्रक्ष झेल खाली. इथे मात्र झेल जमिनीवर दाण. वारंवार मात्र चुका पाहायला मिळतात टीम बोरीचीवाडी संघाकडून. चांगली गोलंदाजी होती गोलंदाजाकडनं. इथे खोदून काढलाय चेंडूला. शतक आहे लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेतन आणि धावा मात्र चित्त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जातात. कुठेतरी वाटल्या होता 37 धावांचा पाठलाग करायचे. सामना मात्र लवकर फिनिश होईल. परंतु लाजवाब गोलंदाजी केली जाते. गोलंदाज बोरीचीवाडी संघाकडनं पहिलं षटक हातलं. गोलंदाज संदीपने फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजाला पंढरी फक्त 2 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी केली गेली. आणि आता गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज पाहतो विजय. मोठ्या फटक्यांपासून मात्र लांब ठेवलं जातंय. आणि इथे नो डाऊट एक तारखेपासून हा नेम ऍड केला जाईल. आज मात्र बोनस आहे. करा मजा गड्याव. काय 11 गावचा 11 काना कपडे घालात काय नव्हे. इथे चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाला भेदून सीमारेषा पार. रन्स मिळतील 4-4-4. हाईल रतनच्या बॅटमधून चौकार. सात बॉल बनवायचे 17. इथे फटका फसलाय. शतक आहेत परंतु टप्प्याचा वेट केला. तोपर्यंत धावा पूर्ण होतील 2. आणि इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी देखील पूर्ण. चौथीचा प्रयत्न केला जातोय रतनाने. माधू यावेळेस 3 धावा ऍड केला जातात. षटक क्रमांक समाप्त झालाय. मैदानात तिसरं धावपळकर धावा लावल्या गेल्यात. 23 धावा 6 बॉल आणि बनवायचे 14. चला चला मित्रांनो टीम मीटिंग नका घेऊ वारंवार. 6 बॉल 14 रन. शेवटचं षटक असेल निर्णायक षटक. कोणता संघ या ट्रॉफीच्या दिशेला वाटचाल करतोय पाहूया. 6 चेंडूत आपल्याला याचं उत्तर मिळेल. आणि गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज झालाय संजय वाघ.
गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज संजय, सहा बॉल 14 धावांची गरज, स्ट्राइकला फलंदाज रतन। पहिला चेंडू स्ट्राइक फेकलाय, चांगला चेंडू आहे, गती पाहायला मिळाली संजयाला उर्फ संजो सॅमसंग। पाच 14-14-5 कोणता संघ विजय होईल? हा चेंडू मात्र इथे मात्र विकेट असेल, मधुला मात्र परतावं लागेल। चार बॉल 13 धावांची गरज, इथे मात्र डॉट आलाय, स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे, विश्वास असेल स्वतःवर। आणि आता मात्र 3 बॉल 13, अब तेरा क्या होगा कळिया। 3 बॉल 13, इथे फुटा चेंडू आहे, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पुन्हा दुसऱ्या धावीसाठी रवाना झालाय आणि इथे विकेट असेल। धक्का क्रमांक लागला गेलाय 6 मैदान टीम आंबेवाडी संघाला, निर्णायक अगदी निर्णायक षटक आहे, निर्णायक चेंडू असतील 2 आणि बनवायचे 2 बॉल 12। बारा धावीची गरज, 2 बॉल 12, अतिशय निर्णायक चेंडू हा या षटकातील आणि इथे गेम फिनिश होईल। आता लास्टचा बॉल असेल, चला नेक्स्ट बॅट्समन लगेच जायचं मैदानात फास्ट, चला नवीन फलंदाज। तत्काल